भारतीय जनता पक्षाचे नांदेड महानगर जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचा वाढदिवस सहयोग कॅम्पसमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच संस्थेचे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड शहर भाजपाचे महानगराध्यक्ष तथा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त सहयोग कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी श्री क्षेत्र काळेश्वर या ठिकाणी दर्शन आणि आरती करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांना फळं आणि चादरीचं वाटप करण्यात आलं. इंदिरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या आदिवासी वसतिगृहातील लहान मोठ्या बालकांनी मोठ्या जल्लोषात केक कापून हंबर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सहयोगच्या वतीनं रक्तदान शिबिर तसेच भव्य स्वयंरोजगार शिबिराचं आयोजन करत या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री, माजी खासदार तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, विरोधी पक्षनेत्या गुरुप्रीत कौर सोडी, प्रवीण साले, धनराज शिरोळे, देविदास राठोड, प्राचार्य डॉक्टर बालाजी गिरगावकर, विश्वनाथ भरकड यांसह अनेक मान्यवर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी डॉक्टर हंबर्डे यांचं अभिष्टचिंतन केलं. तर नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेटवर बोलताना डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भास्करराव पाटील खतगावकर यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दादा, काल बजेट जाहीर झालेलं आहे, त्याच्यामध्ये शेतकरी, कामगार, व्यापारी यांना काय लाभ होईल आपला? कालचं बजेट अतिशय चांगलं बजेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने जाहीर केलेलं आहे, त्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये फार मोठे रिलीफ दिलेलं आहे आणि हे बजेट कामगारासाठी, शेतकऱ्यासाठी आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांसाठी अतिशय चांगलं बजेट मोदी सरकारने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कामगार, शेतकरी यांना जे 6,000 रुपये आपल्याला वाटत नाही का ते कमी आहेत की ओके? सुरुवात आहे, आमचं आणखीन पुन्हा सरकार आलं तर पुन्हा याच्यापेक्षा वाढून देऊ. ते बजेट म्हणजे भारतीय विकासाची समृद्धीचा मार्ग साधेल असं बजेट आहे. त्या बजेटमध्ये शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीय या सगळ्यांना समाधानकारक फायदा या बजेटचा होईल आणि मोदीजी ज्या उक्तीप्रमाणे सबका साथ सबका विकास त्याप्रमाणे या बजेट सगळ्यांना साथ आणि सपोर्ट करेल असं मला वाटतं. एवढंच नाही तर ह्या बजेटमुळं मध्यमवर्गीयांना, कर्मचाऱ्यांना फार मोठं योगदान मिळणार आहे. 5 लाखापर्यंत त्यांनी दिलेली आहे आणि या बजेटचं मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. या दर शेतकरी आणि कामगार यांना काय याच्यातून फायदा ना? शेतकऱ्यांना दरवर्षी आम्ही ज्यांच्या नावावर शेती आहे हेक्टरी 6,000 रुपये पर मंथ वर्षाला शेतकऱ्यांना कंपल्सरी दिलेले आहेत, त्याच्यामुळे गरीब शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे आणि या बजेटमधनं कामगार निर्मित होणारच आहे. पण 5 लाखापर्यंत जी इन्कम टॅक्स सूट दिलेली आहे. प्रतिनिधी संतोष देशमुख, एनटीव्ही न्यूज मराठी, नांदेड.